बुलेटिनच्या सुरुवातीलाच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ब्रिट नाशिकच्या इगतपुरी गोंदे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये अग्नितांडवात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते आहे. सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर येते आहे. जिंदाल ग्रुपची पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमध्ये आधी स्फोट झाला त्यानंतर ही भीषण आग लागली. या आगीचं लोण दूरवर दिसत आहेत तर नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जिंदाल कंपनीतल्या आगीत एकाचा मृत्यू झालाय. रेस्क्यू ऑपरेशनला सध्या तिथं वेग आला असून बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा तिथं दाखल झालेला आहे. अतिशय भीषण असं हे अग्नितांडव आहे आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे हा या सगळ्या परिसरामध्ये आणखी काही ज्वलनशील पदार्थ तिथं असल्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता भीती वर्तवली जाते. प्रशासनाने तात्काळ पुढची कारवाई केली. रेस्क्यू ऑपरेशन्स असेल, फायर फायटिंगची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील, लोकल तहसीलदार असतील, पोलीस अधिकारी, SP तात्काळ जागेवरती पोहोचले आणि मी पण इथे जागेवरती पोहोचलो आणि आपण सर्व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत 14 लोकांना रेस्क्यू केलेले आहे. एक डेट आता सिव्हिल हॉस्पिटलमधनं आपल्याला रिपोर्ट झालेला आहे आणि बाकी लोकांची उपचार चालू आहेत. आणि आता जे काही बाहेर आपण जे लोक रेस्क्यू करून आणलेले आहेत त्यांच्याशी मी स्वतःही बोललेलो आहे आणि त्यांनी आता आत कोणी नाही असं सांगितलेलं आहे. तरी आपण सर्व काळजी घेतो आहे. केमिकल आग असल्यामुळं आपलं नॉर्मल जे फायर टेंडर्स आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला फोम टेंडर्स लागतात आणि याला अँटीडोट लागतो. त्या फोम टेंडरमध्ये इतर केमिकल मिक्स केले की आग आटोक्यात येते ते सर्व उपलब्ध झालेलं आहे. आजूबाजूचं ठाणे असेल, HAL असेल, देवलालीचं कॅन्टोनमेंट बोर्ड असेल, नाशिकमधलं सर्व नगरपालिका असतील, MIDC असेल आणि आजूबाजूच्या फॅक्टरी सर्व फायर टेंडर्स आपण इथे बोलवलेले आहे आणि ठाण्याला पण आपण निरोप दिलेला आहे. ठाण्याचे काही फायर टेंडर्स आपल्याकडे रिपोर्ट करताय तर अशा प्रकारे आपण शर्थीचे प्रयत्न करून जीवितहानी होणार नाही याची सर्व काळजी घेतोय. नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत. आपण जाऊयात लक्ष्मण यांच्याकडे. लक्ष्मण, आत्ताची काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात कितपत यश आलेलं आहे? काय अधिक तपशील आहे? अद्याप देखील या ठिकाणी आग जी आहे ती आटोक्यात येऊ शकलेली नाही. काही प्रमाणात आग जी आहे ती अद्याप या परिसरामध्ये सुरू आहे आणि ही आग विझवण्याची मोठं चॅलेंज आहे ते प्रशासनाच्या समोर आहे. यापूर्वी देखील आपण बघितलं की विभागीय आयुक्तांनी सांगितलं की ही आग विझवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा फोम लागतो आणि त्या फोमच्या सहाय्यानेच ही आग आटोक्यात येऊ शकते अशा प्रकारची माहिती दिली. मात्र या सगळ्या आगीच्या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते म्हणजे जिंदाल कंपनीच्या परिसरामध्ये फायर सेफ्टीच्या यंत्रणा कार्यान्वित होत्या का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. मी या कंपनीच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेला हा फलक आपल्याला दाखवेल. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा हा बोर्ड आहे ज्यावरती रासायनिक कारखान्यातील आगीच्या घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या स्वरूपाचा हा बोर्ड आहे ज्यामध्ये ज्वालाग्राही रसायनांचा वापर साठवणूक आणि हाताने करण्याच्या ठिकाणी विद्युत संयंत्र फ्लेम फ्रूम प्रकारचे असावे अशा प्रकारचे दिले आहे. त्याची देखील या ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही. आपण जर बघितलं तर पूर्ण बिल्डिंग जी आहे ती पत्र्याच्या शेडमध्ये उभी करण्यात आली होती. त्याचबरोबर स्टॅटिक विद्युतमुळे स्पार्क टाळण्याकरता संयंत्रणांचा अर्थिंग लावण्यात यावी अशा प्रकारची माहिती या बोर्डवर आहे. विद्युत संचालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र जे आहेत ते बसवावे अशा प्रकारची माहिती आहे. उत्पादन प्रक्रियेच्या ठिकाणी व गोदामामध्ये फायर डिस्ट्रिक्शन सिस्टम्स जे आहेत, स्मोक डिस्ट्रिक्शन सिस्टम्स, फायरचे वेगळे उपाययोजना ज्या आहे ते या ठिकाणी असाव्या. दुर्घटना हाताळण्याकरता वेळोवेळी मॉकड्रिल घेण्यात यावे. संकट काळी बाहेर पडण्यासाठी मार्ग नेहमी मोकळा असावा अशा सगळ्या सूचना ज्या आहे त्या खरं तर या सगळ्या कंपनीला घालून दिल्यानंतर अनेक लायसन्स जे आहे ते या कंपनीला मिळत असतात. मात्र याची कुठेही अंमलबजावणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. ज्या ठिकाणी गोदाम होता त्या गोदामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फायर सेफ्टीची यंत्रणा कार्यान्वित आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्याचबरोबर ज्या इमारतीला आग लागली होती त्या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एक्झिट करण्यासाठी कामगारांना कुठेही रस्ता नव्हता. त्यामुळे त्या कामगारांना थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन थांबावं लागलं आणि त्यानंतर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना रेस्क्यू केलं. त्यातले देखील काही लोक अति गंभीर झाले आणि त्याला देखील या ठिकाणी असलेला या ज्या उपाययोजनांमधला असलेला जो काही परिणाम आहे त्याचा देखील फटका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. त्यामुळे या सगळ्या आगीच्या घटनेमध्ये या कंपनी प्रशासनाची नेमकी काय चौकशी होती हे देखील बघणं महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे, आणखी काही लोक या ठिकाणी अडकलेले आहे अशी माहिती आहे आणि 14 लोक मृत्यूशी झुंज देत
घेता या सगळ्यांच्या जीवाला जो धोका पोहोचलेला आहे, काही जीवानिशी गेलेला आहे, या लोकांच्या जीवाला जो धोका पोहोचला याला जबाबदार कोण, ही जबाबदारी कोणावर निश्चित होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारली जातील. आपण सुद्धा सातत्याने हे प्रश्न उपस्थित करतोय लक्ष्मण. पण मुद्दा आणखीन एक असा आहे की या आग लागलेल्या परिसरामध्ये आणखी काही ज्वलनशील पदार्थ तिथं आहेत, मोठ्या प्रमाणात त्याचा साठा आहे. तर ही आग तिथपर्यंत पोहोचू नये, त्याचा ब्लास्ट होऊ नये, याच्यासाठी काय काळजी घेतली जाते आहे, त्याबद्दलचा काय तपशील आहे? ही आग विझवण्यासाठी ज्या टँकच्या बाजूने ही आग आता आपल्याला पसरताना पाहायला मिळाली, तर त्या ठिकाणची आग विझवण्यामध्ये आटोक्यात आणण्यामध्ये काही प्रमाणात यश आलेलं आहे. मात्र या कंपनीच्या परिसरामध्ये वाळलेलं गवत जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे काही थिनगी जरी त्या ठिकाणी आगीची पडली तर क्षणार्धात ती संपूर्ण परिसर जो आहे तो त्या आगीच्या याच्यामध्ये व्यापून घेती आहे. आणि म्हणून ही आग विझवण्याचं मोठं चॅलेंज आहे ते या प्रशासनाच्या समोर आहे. आणि या सगळ्या प्रिमायसेसमध्ये केमिकल्सच्या ज्याच्या माध्यमातून प्लास्टिक तयार केलं निर्मिती केली जातील त्याचा साठवणूक असलेला जो रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलचा मोठ्या प्रमाणात साठवणूक रोडवर करण्यात आलेली आहे, रस्त्यावरती करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला ही आग भडकते त्यावेळेला ती आग पुन्हा एकदा पेट घेते, त्यामुळे कुठेतरी आग विझत असताना पुन्हा एकदा आग भडकते. त्यामुळे प्रशासनातल्या अर्थात अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की ही आग विझवणं. आपण यापूर्वी सांगितलं की या कंपनीत गेल्या काही दिवसांपूर्वी एक आग छोटीशी आग लागली होती जी विझवण्यासाठी देखील 3 दिवसाचा कालावधी गेला अशी माहिती प्रशासनानं दिली, त्यामुळे त्या तुलनेत ही आग कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे ही इतकी मोठी आग कशा पद्धतीने विझवली जाणार हे देखील मोठं चॅलेंज प्रशासनाच्या समोर आहे. टास्क फोर्सची मदत घेतली जाते, आर्मीची मदत या ठिकाणी घेतली जाते, त्यामुळे या सगळ्या प्रशासनाच्या मदतीनंतर ही आग विझवेल अशी अपेक्षा आहे. मात्र यामध्ये किती लोक अडकलेत, किती लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हा आकडा कोणीही सांगू शकलेला नाही. प्रशासन नाही की या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी यांना देखील हा आकडा सांगता आलेला नाही, कारण या संदर्भातली सगळी माहिती केवळ कंपनी प्रशासनाकडे आहे. कंपनी प्रशासन जी माहिती प्रशासनाला देईल तीच माहिती समोर येते, मात्र काही माहिती लपवली जाते का हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच. पण याच्यात असं एक आहे की सुरुवातीला जो ब्लास्ट झाला अक्षरशः आगडोम उसळलेला होता त्या ब्लास्टच्या नंतर, तो नेमका कशाचा होता, कशाचा तो साठा केला होता तिथं, का हा स्फोट झाला याबद्दलची काय माहिती मिळू शकली आहे? खरं तर इगतपुरीमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून या जिंदालची ओळख आहे. नाशिक औद्योगिक वसाहतीमधील आणि इगतपुरी अर्थात घोटी औद्योगिक वसाहतीत सगळ्यात मोठी कंपनी आहे. साधारणतः 5 ते 7 हजार कर्मचारी या कंपनीमध्ये काम करतात, त्यापैकी 1000 ते 1500 कर्मचारी आज सकाळी त्या शिफ्टवरती काम करत होते. ज्या ठिकाणी जो आगीच्या दृश्यांमध्ये आपल्याला ब्लास्ट झालेला दिसतोय तो ब्लास्ट डिझेल टँकचा असावा असा अंदाज आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल टँक्स आहे टप्प्याटप्प्यावरती प्रत्येक फ्लोअरवरती आणि प्रत्येक ठिकाणावरती. त्या ठिकाणी असलेला डिझेल टँकचा ब्लास्ट होऊन ही सगळी आग जी आहे ती भडकल्याचं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. जो स्फोट आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, स्फोटाचा आवाज आपल्याला दिसतोय, तो एका डिझेल टँकचा आहे असा देखील अंदाज आहे. आणि तिथूनच ही खऱ्या अर्थानं आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात भडकली आणि इतर परिसरामध्ये व्यापली गेली, त्यामुळे पुढच्याही काही टप्प्यांवरती ह्या डिझेल टँक्स आहे, काही ठिकाणी 1000 लिटरचा आहे, काही 2000, तर काही 5000 लिटरपर्यंतचा देखील डिझेल टँक आहे. आणि तिथपर्यंत आग जाऊ द्यायची नाही हे मोठं चॅलेंज प्रशासनाच्या समोर आहे. आणि तेच चॅलेंज स्वीकारून आता अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस अधिकारी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, ते या ठिकाणी काम करताय. आरोग्य विभागाचे देखील अधिकारी या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करताय. जे लोक या ठिकाणी अडकले त्यांना उतरवणं, त्यांना तातडीनं या ठिकाणी उपचार देणं आणि त्यांना वाचवणं अशा सगळ्या यंत्रणा प्रशासनातल्या या ठिकाणी एक काम करताना पाहायला मिळतंय. एक मोठी मदत खरं तर या ठिकाणी होताना आपल्याला दिसतीय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आम्ही सातत्यानं तुमच्याकडे येत राहू. तूर्तास धन्यवाद. तिकडे सिल्लोडची सभा रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इगतपुरीकडे तातडीनं रवाना झालेत. आगीत जखमी झालेल्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी हेलिकॉप्टरसुद्धा तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मुख्यमंत्र्यांनी देवळाली एअरफोर्स स्टेशनशी संवाद साधला. इगतपुरीमध्ये लागलेल्या भीषण आगी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं. पाहूया त्यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलंय. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील मुंडेगावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीला लागलेल्या भीषण अशा आगीमध्ये कंपनीतील काही कामगार अडकलेत. अग्निशमन दलाचं बचाव कार्य आणि शोधकार्य अद्याप सुरू आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी याबद्दलचं ट्विट केलंय. आपली सगळी यंत्रणा तिकडे काम करते, मी सातत्याने त्यांच्याबरोबर बोलतोय, कलेक्टर कमिशनर सगळे लोक आहेत तिकडे, जवळपास शहापूर इगतपुरी नाशिक महापालिका एमआयडीसी नॅशनल हायवे या सगळ्यांची फायर सिस्टीम त्या ठिकाणी बचाव कार्य करते आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तिकडे केलेली आहे. 14 जखमी लोकांना सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 क्रिटिकल आहेत आणि काही लोक अद्याप अडकलेले आहेत आणि एका ठिकाणी 3 लोक आणखी अडकले आहेत एका वरच्या प्लँटमध्ये. तर जे देवळालीचं एअरफोर्स स्टेशन आहे त्या ठिकाणी कलेक्टर त्यांच्याशी बोललेत, मी स्वतः त्यांच्याशी बोललो, आता चौधरी म्हणून आहेत आणि हेलिकॉप्टर देखील रेस्क्यूसाठी त्यांनी ॲक्टिवेट केलेलं आहे. सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी पूर्णपणे केली जाईल. सगळ्यात आधी लोकांचा जीव वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न आमची सगळी यंत्रणा करते आहे. पूर्ण उपचारासाठी यंत्रणा तिकडे उभी आहे. त्यांना जे जे काही लागेल ते सरकार करेल, बिलकुल त्यामध्ये कुठेही काही कमतरता आम्ही पडू देणार नाही. जखमींना काही मदत वगैरे? आता मी सगळी माहिती घेतल्यानंतर सरकार त्यांना पूर्ण मदत करेल. जखमींना पूर्ण त्यांचा उपचारापासून सगळं आपण करू. कुठेही काही सरकार याच्यामध्ये त्रुटी ठेवणार नाही. आमची सगळी यंत्रणा तिकडे जागेवर आहे. मी जेव्हा आग लागल्यापासून मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. सोलापूर बार्शी फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झालाय. बार्शी तालुक्यातल्या पांगरी गावाजवळची घटना आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवताना हा भीषण स्फोट झाल्याचं कळत आहे. 40 अधिक जण फॅक्टरीत असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये हा भीषण स्फोट झाल्याच्या नंतर तिथं आग लागलेली आहे आणि बार्शीतल्या पांगरी गावाजवळची ही घटना आहे. या घटनेच्या नंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी सुरुवातीला तिथं प्रयत्न केले आणि अजूनसुद्धा मोठ्या संख्येनं गावकरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेत आहेत, पण या आगीमध्ये अनेक जण अडकल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे किती लोक आत्तापर्यंत यातून बाहेर पडलेले आहेत, किती लोक अडकलेले आहेत, याबद्दलचा तपशील जाणून घेण्यासाठी प्रीतम पंडित आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. प्रीतम, ही आग नेमकी कशामुळे लागली, आताची स्थिती काय आहे, लोकांना बाहेर काढण्यात यश आलं का? नक्कीच, ही बार्शी येथील घटना आहे. या घटनेमध्ये फटाके बनवताना हा स्फोट झाल्याचा प्राथमिक माहिती जे ग्रामस्थ आहे स्थानिक त्यांनी दिली आहे. पांगरी जे गाव आहे त्याच्या त्यापासून 4 किलोमीटरवर ही फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये म्हणजे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 40 लोक काम करत होते. हे 40 लोक आजूबाजूच्या गावातील लोक असल्याचा प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र ह्या फॅक्टरीच्या आगीमुळे 2 जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत ही माहिती पुढे आलेली आहे. तर ही फटाका फॅक्टरी जी आहे ती जळून खाक झालेली आहे. मात्र प्राथमिक माहिती एका तासापूर्वी ही आग लागली याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर तिथं ना पोलीस प्रशासन पोहोचले, ना ॲम्ब्युलन्सची सेवा. ग्रामस्थांनी स्वतःहून ज्या आपल्या गाड्या असतील किंवा इतर वाहनं असतील त्यांच्या सहाय्याने जे प्राथमिक उपचार असतात ते देण्याचं काम ग्रामस्थांनी स्वतः केले. त्यामुळे आता ही जी आग आहे ती आता आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मात्र आग आटोक्यात आली असली तरी मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती यातून निर्माण झालेली आहे. धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या आगीच्या संदर्भात स्थानिकांनी तिथं काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत, जाणून घेऊयात त्यांचं काय म्हणणं होतं. आता रोड वर उभा होता आम्ही बाहेर 3 किलोमीटरच्या आसपास. आम्ही तर म्हणले जेव्हा वरी लोड दिसला आगेचा आणि दुराचा तेव्हा बघितलं की असं कळलं की अंदाजे तिकडे स्फोट झाला आणि जोरदार आवाज येत होता. आवाज चालू झाल्या आम्ही 2-3 मित्रांनी गाड्या काढून इथं आलो. आल्यानंतर तिकडे बघितलं की पलीकडे त्या उसामध्ये 2-3 महिला पडलेल्या होत्या आणि त्या कोण आहेत ती काय ओळखू येत नाहीत. त्यानंतर आम्ही इकडं आत शिरलो गाडीला, ॲम्ब्युलन्सला आणि पोलीस स्टेशन पांगरी पोलीस स्टेशन आणि 108 सर्व्हिसला आम्ही कमीत कमी 1 तास फोन करीत होतो. कुठल्याही प्रकारची गाडी इथं वेळेत पोचली नाही. 1 तास आम्ही इथं परिश्रम केलं, सगळा राडा उठला होता. काय पोरांनी काय गावातल्या लोकांनी इथं मदत केलेली आहे, बाजूला घेतलेल्या लोकांना जे अति गंभीर होती लोक त्यांना लगेच तात्काळ दवाखान्यात पाठवलेलं आहे. इथं
आणि साधारणपणे कमीत कमी अजून 10 ते 12 आम्हाला तर अंदाज आहे, कमीत कमी 10 लोक इथं होती कामाला, त्याच्यामध्ये 2 इथं मृतदेह आहेत आणि 2-3 पेशंट म्हणजे 3 जे गंभीर होते ते आता आम्ही तिकडे पाठवलेले आहेत. आता गाडी आल्याशिवाय इथं काय आपल्याला कळणार नाही किती लोक आहेत काय आतमध्ये. बाकीच्या लोकांनी ॲम्ब्युलन्सला आणि फायर ब्रिगेडला फोन केलेला आहे, गाडी जेव्हा येईल तेव्हा आतमध्ये किती लोक अडकले आहेत किंवा काय. डॉक्टर लाडे साहेबांनी इथं फोन केलेला आहे त्या गाडीला आणि गाडी किती वेळ देते काय सांगता येत नाही. पण हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे की पंगरी पोलीस स्टेशन आणि ॲम्ब्युलन्सला आम्ही कमीत कमी 1 तास फोन करत होतो, इथली 50 लोक फोन करत होती प्रत्येक गाडीला, 1 तास झालं तरी ॲम्ब्युलन्स इथं पोहोचले नाही वेळेत. ही अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे, कारण ती गाडी इथं वेळेत आली असती तर तिथली जी तडपडणारी लोक आहेत रोडवर त्यांची अवस्था आम्हाला बघता येत नव्हती. ती तडपडणारी लोक अक्षरशः ओरडत होती, चिरकत होती. पण गाडी आणखी आत्ता गाडी येऊन आत्ता त्या लोकांना घेऊन गेली. काही लोकांना आम्ही खाजगी वाहनात इथल्या पिकअपमध्ये पाठवलेलं आहे. आगीच्या या बातम्यांच्या नंतर राजकीय आगीची बातमी. ही ठिणगी पडली ती म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात. मंत्रीपद न मिळालेला माझ्याच पक्षातला नेता माझ्याविरोधात कट करत असून याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे लवकरच तक्रार करणार असल्याचा खळबळजनक आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. या प्रकारामुळे शिंदे गटात सुरू असलेली अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे. या प्रकाराबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येते, आमच्यातील कुणीतरी बाहेर या बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. मी काही कोणत्याही कोणाचा नाव घेतलेलं नाही, कोणालाही बोललेलं नाही. मला ज्या वेदना होत्या, माझ्या ज्या जे काही मला मनाला वाटत होतं की कुठेतरी आपल्याकडून एखादी भावना तिकडे जावी, हीच त्याच्या पाठीमागची माझी पार्श्वभूमी होती. निवडणूक घोषणापत्रात उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरच्या कोर्ला इथले 19 बंगले दाखवले नाहीत. कर लागू असलेले हे बंगले आता गायब झालेत. उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्यांवर दबाव आणत हे काम केल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय यांनी आज रेवदंडा पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना पत्र दिलं असून भारतीय दंडसंहिता कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक एफिडेव्हिट मध्ये रश्मी ठाकरेचे 19 बंगलो घोषित केले नाही. उद्धव ठाकरे यांनी हा गुन्हा केला. मे 2020 मध्ये निवडणूक एफिडेव्हिट मध्ये आणि म्हणून आता हे सिद्ध झालं आहे. ग्रामपंचायतनी मला रिपोर्ट पाठवला, CEO जिल्हा परिषदनी कबूल केलं 19 बंगले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी 19 बंगलो गायब केले, फोर्जरी केली म्हणून त्यांच्या विरोधात इंडियन पिनल कोड भारतीय दंडसंहिता कलम 415, 420, 467, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही देवदंडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरकडे केली आहेत. या विषयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी रिपोर्ट मागवला आहे. पुढच्या आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे येणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं आहे की पोलिसांनी 7 दिवसात याचा तपास करून FIR दाखल करावा लागणार. शिक्षण मंत्री दीपक केसरकर साई चरणी लीन झाले. यावेळी केसरकरांनी अजित पवार यांना टोला लगावलाय. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज रक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या मात्र धर्म बदलला नाही. त्याचबरोबर अजित पवार हे बाहेरून कठोर मात्र आतून मन निर्मळ आहे असंही केसरकर म्हणाले. केवळ महाराष्ट्राच्या जनतेसमोर नाही तर प्रत्येक शिवसैनिकाच्या समोर हे सत्य बाहेर पडेल की ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा लढा लढवला ती लोक अशी सहजासहजी सोडून जात नाही. काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे की ज्याच्यामुळे ही लोक बाहेर पडली आणि ते काय घडलं याचं आत्मपरीक्षण जसं मी केलं पाहिजे तसं आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा केलं पाहिजे त्यावेळच्या असं मला वाटतं आणि तसं झालं
तर मग शिवसेना एक संघ व्हायला वेळ लागणार की अजितदादा काहीही बोलले तरी अजितदादांचं मन निर्मळ आहे याची मला खात्री आहे. मी अजितदादांच्या बरोबर काम केलेलं आहे. बोलताना फटकळ बोलतील परंतु मनापासून एक विरोधी पक्ष नेता कसा असावा जसं आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिमान आहे तसं आमच्या विरोधी पक्ष नेत्याचं सुद्धा अभिमान. मागील सरकार हे महावसुली सरकार होतं असा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. तसंच हिंदू धर्म धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं. महाराजांबद्दल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विखे पाटलांनी केली आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार असं हे महाविकास आघाडी सरकार म्हणजे महावसुली सरकार होतं आणि त्यामुळे सत्ता गेल्याचं वैफल्य प्रचंड त्यांना एवढं होतं की त्यांना चांगल्या निर्णयाची चांगले निर्णयसुद्धा ऐकू घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये शिल्लक राहिली नाही. जे वक्तव्य अजितदादांनी संभाजी महाराजांच्या संदर्भात केलं किंवा अन्य सभागृहाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष म्हणून राज्यातल्या जन महाराष्ट्राच्या 10 कोटी जनतेच्या भावना ज्या प्रतिबिंबित व्हायला पाहिजे विरोधी पक्षाकडून सुद्धा मला वाटतं त्यांनी स्वतःच हसं करून घेतलं. खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म स्वधर्म आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी खरं आपलं बलिदान दिलं. मला वाटतं अजित पवार हे जाणीवपूर्वक आज जनतेची दिशाभूल करताना दिसत आहेत पण ते विसरलेत की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षक होतेच परंतु ते धर्मवीर देखील होते. खरं म्हणजे माझी तर मागणी आहे की अजितदादांनी अजित पवारांनी त्यांच्या ह्या बेताल विधानामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी जो अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. भाजपनं संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणून त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं ठाम मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलं. गुंजीची संघटना असेल किंवा मिलिंद एकबोटेसारखी संघटना असेल अशा काही लोकांनी संभाजीराजांना धर्मवीर म्हटलं पण छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा जी इतिहास संशोधकांच्या नजरेतून आहे ज्यामध्ये वासी बेंद्रे त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार सर अशा लोकांनी स्वराज्य रक्षक हीच भूमिका मान्य केलेली आहे आणि डॉक्टर खासदार अमोल कोल्हेंच्या सिरियलचं नाव सुद्धा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे. रात्रंदिवस जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार संभाजी महाराजांबद्दल नाही. धर्मवीर ही आता राजकीय लोकांना सुद्धा उपाधी लागते. मी सध्या बुलढाणा शहरात आहे आणि येत असताना एक कटआउट मला धर्मवीर संजय गायकवाड असं तुमच्या आमदार साहेबांचं पण दिसलं. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईंच्या चरणी मोठं दान आलंय. 46 लाखांचा सुवर्ण मुकुट एकाने अर्पण केलाय. बंगलोर इथल्या साई भक्ताकडून हा सुवर्ण मुकुट दान करण्यात आलाय. 928 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी अर्पण करण्यात आलेला आहे. हम कोई देने वाले नहीं है, सब बाबा का है, सब उनके चरणों में अर्पण है. जैसे कहते हैं ना, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, तो मेरा कुछ भी नहीं है, सब बाबा का है. बहुत खुशी हुई, मेरे पास शब्द नहीं है, बस आंसू आते रहते हैं, बस इतना ही कहना है. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.